औरंगाबाद मध्ये चोरी करणारी एक खतरनाक टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. अगदी घरघोडी चार चाकी पासून ते हॉटेल फोडून देशी दारूच्या बाटल्यांची देखील हे चोर चोरी करत होते. एवढंच नाही तर या ठिकाणी चोरी दिसू नये म्हणून थेट सीसीटीव्ही कॅमेरे देखील या चोरट्यांनी चोरल्याचं समोर आलं आहे. तेजस सिंग बावरी आणि तकदीर सिंग टाक अशी या चोरांची नावे आहेत. त्यांनी सिल्लोड, फुलंब्री, करमाड, भोकरदन, बुलढाणा आणि जालना जिल्ह्यात चोऱ्या केल्याचं समोर आलंय. हे चोर 9 जिल्ह्यांमध्ये वॉन्टेड होते. तर सिल्लोड तालुक्यातील 3 जिनिंग मध्ये या चोरांनी तब्बल 13,70,000 रुपयांची चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील देशी दारूचे दुकान या चोरट्यांनी फोडले होते. त्यांच्याकडून एक जीप आणि देशी विदेशी दारूंचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे सामान आणि हत्यारे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. सिल्लोड मध्ये काही दिवसांपूर्वी भराडी वाईन शॉपच्या मॅनेजरची गाडी अडवून लुटमार करून त्याचा खून करण्यात आला होता. या घटनेमध्ये या चोरट्यांचा हात आहे की नाही या गोष्टीचा पोलीस तपास करतायत. सदर आरोपींकडून अजून भरपूर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. याबाबतचा तपास औरंगाबाद गुन्हे शाखा करत आहे. याबाबतची माहिती औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली आहे. ऐकूयात ते काय म्हणतायत. औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिनिंग फॅक्टरीमध्ये घरफोडी आणि चोरी झालेली होती. जवळजवळ 13 लाखाची नगद कॅश आणि 300 अमेरिकन डॉलर्स त्याच्यामध्ये चोरी गेलेले होते. औरंगाबाद ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय प्रयत्न करून प्रसंगी जीव धोक्यात घालून अट्टल गुन्हेगार या गुन्ह्यातले 2 आपल्या तावडीत घेतलेले आहेत. 2 गुन्हेगार निष्पन्न झालेले आहेत. त्यांच्याही मागावर आपण आहोत. आता पावे तो आपण साधारण 13.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर अट्टल गुन्हेगार हे 9 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होते. तसेच यांच्यावर आतापर्यंत 36 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हे गुन्हेगार आणि त्यांची टोळी ओपन झाल्यामुळे औरंगाबाद आणि आसपासच्या इतर परिसरात देखील इतर अनेक गुन्हे उघडकीस आणण्याची किंवा त्याच्यामध्ये जो मुद्देमाल गेलेला आहे त्याची रिकव्हरी करण्याची शक्यता चान्सेस याच्यामुळे निश्चित वाढलेले आहेत. आतापर्यंत आपण त्यांनी गुन्ह्यात वापरलेले लोखंडी टॉमी, सुरे, कोयते तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 बोलेरो जीप्स आपण जप्त केलेल्या आहेत. तसेच या टोळीमधले इतर साथीदार जे आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे.